शिरोळ तालुका कडकडीत बंद, रस्ते ओस पडले, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद, बस सेवा बंद. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासून वीकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बाजारपेठा रात्री 8 वाजल्यापासून बंद करण्यात आल्या. तर शनिवारी सकाळपासून शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, नृसेवाडी, दत्तवाड, अब्दुल्लाट, हेरवाड, गणेशवाडी आदीसह तालुक्यातील 50 गावात शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद आहेत. तसंच प्रमुख रस्त्यावर तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू आहे. तसंच रिक्षा आणि बस सेवा बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. दरम्यान कुरुंदवाड, जयसिंगपूर, शिरोळ पोलीस ठाण्याकडून शहरी ग्रामीण भागात पोलीस बंदोबस्त ठेवले होते. तर प्रमुख मार्गावर वाहनधारकांची चौकशी करून अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडलेल्या सर्वांना परत पाठवलं, तर काहींवर दंडात्मक कारवाई केली आहे. परिणामी वीकेंड लॉकडाऊनच्या निमित्तानं गेल्या वर्षीच्या कडक लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या झाल्या असून नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दीपक वराळे.